अलीकडचे पलीकडचे त्यांच्यावर दबाव असतात, दडपण असतात. मी त्यांना सांगितले हा गणेश नाईक तुमच्या बरोबर आहे, कोणाला घाबरायची गरज नाही. आले गेले, आले किती आणि गेले किती, गणेश नाईक जिथं जिथे गणपती गणेश नाईकला मुंबईच्या जनतेनं पूर्ण प्रेमानं आपला ताकद ताकदवर बनवलं. घनसोली येथे आयोजित नागरिक कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्थानिक माजी नगरसेवकांद्वारे समस्यांचा पाढा आमदार गणेश नाईक यांच्यासमोर मांडण्यात आला. यावेळी गणेश नाईक यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांची कानुघडणी केली. घनसोली नोड हस्तांतरित करताना अधिकाऱ्यांची भूमिका हे लोकशाहीचं दुर्दैव. गणेश नाईक यांनी सांगितले की पालकमंत्री असताना घनसोली नोड हस्तांतरित करताना काही मीटिंग नोट मिनिट्स होते आणि त्याचा संदर्भ देऊन सिडकोकडून पैसे घ्यायला हवे होते किंवा त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवे होते, परंतु काही अधिकाऱ्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे असे झाले नाही हे लोकशाहीचं दुर्दैव असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्दैवानं मधल्या कालखंडामध्ये या महापालिकेमध्ये काही अधिकारी विक्षिप्त स्वभावाचे आले आणि त्याने सिडकोकडून हा भूखंड हा नोड हस्तांतरित करून टाकला. पालकमंत्री असताना मी घेतलेल्या मीटिंगची नोटिंग होती, मिनिट्स होते, कारण मी त्याचा संदर्भ देऊन सिडकोकडून तेवढे पैसे घ्यायला पाहिजे होते किंवा सिडकोकडून काम करून घ्यायला पाहिजे होतं. दुर्दैव या लोकशाहीचं. काही विक्षिप्त बुद्धीच्या लोकांनी जे काम केले त्याचा त्रास सामान्य जनतेला. गणेश नाईक यांनी असेही सांगितले की लोकशाहीत काही लोक स्वतःला बुद्धिमान समजतात आणि त्यांच्यामुळे केलेल्या कामांचा नाहक त्रास हा सामान्य जनतेला भोगावा लागतोय. या लोकशाहीमध्ये काही काही लोक स्वतःला फार बुद्धिमान समजतात, म्हणजे आयएस कॅटेगरी मध्ये बुद्धिमान असतो म्हणून आयएस होतो, परंतु काही चक्रबुद्धीचे लोक असतात, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये सकारात्मक असलेले अधिकारी असतात, परंतु नकारात्मक असलेले अधिकारी हे असं हलकटपणाचं काम करून जातात की ज्याचा प्रादुर्भाव त्रास हा नागरिकांना होतो. मी चांगल्या अधिकाऱ्यांचं कौतुक करतो, परंतु असे चक्रम लोकांनी एखाद्या माणसाने की शिक्षणाची डिग्री घेतली म्हणजे ब्रह्मांडाचं ज्ञान त्याला आलं अशा प्रकारची धारणा असते ना, त्याने ती धारणा कमी करावी. प्रत्येक अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्यांनी फॅक्च्युअल पोझिशनवर त्या ठिकाणी आपली भूमिका घेतली म्हणजे काय निश्चितपणे दडले काय घडते काय आणि घडणार काय. त्याच्यानंतर आपल्या सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यामुळे जी काय थोडीफार कामं झाली, हिरवी ही कामं होऊ शकली नसती. कामं आपली लोक करतात आणि श्रेय घ्यायला फुकटची लोक येतात. गणेश नाईक यांनी असेही सांगितले की कामं आपली लोक करतात आणि श्रेय घेण्यासाठी फुकटची लोक येतात. त्यांनी असेही सांगितले की जर कोपरी ते अरेंजा ब्रिजसाठी आंदोलन केलं नसतं तर आज 200 कोटी कोणाच्या तरी घशात गेले असते. काम करतात आपले लोक आणि त्याच्यावर श्रेय घ्यायला दुसरेच फुकटचे लोक येतात. श्रेयामध्ये काय महत्व नाही, परंतु ज्याने काम केले त्याला त्याचं समाधान मिळालं पाहिजे. मधल्या कालामध्ये या महापालिकेमध्ये सावला गोंधळ माजला. आघाडी सरकारच्या वेळेला या शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे पाहुण्या कोपरी पासून तर 17 सेक्टर मधला तो ब्रिज संदीप नायकांनी जो 75 कोटी रुपयामध्ये ती त्याच्यावर छोटी ब्रिजेस करायला सांगितली होती, या लोकांनी 300 कोटीची ब्रिजेस काढली होती. त्या ठिकाणी आंदोलन केला, तुम्ही आंदोलन आले होते ना, आपण आंदोलन केलं नसतं तर ते 300 कोटी पैकी 100 कोटी 200 कोटी रुपये कोणाच्या तरी कशा दिले असत. आपण आंदोलन केलं म्हणून ते थांबलं. अधिकाऱ्यांनी पैसे कमवण्याचे फितूर डोक्यातून काढून जनतेची कामे करावीत. गणेश नाईक यांनी कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधत सांगितले की पैसे कमवण्याचे फितूर डोक्यातून काढा आणि जनतेच्या कामाला लागा, नाहीतर आम्ही तुम्हाला तुमचं काम शिकवू. या महापालिकांची ती प्रवृत्ती गेलेली नाही. आयुक्तांनी ठासून सांगितले की तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा की पैसे कमवायची तुमच्या डोक्यातली बुद्धी काढा आणि जनतेच्या हिताकरता कामाला लागा, आणि जर नाही लागले तर तुम्हाला त्या तुमच्या जागेवर येऊन त्या ठिकाणी तुमच्या कामाची कर्तव्य बुद्धी तुम्हाला आम्ही शिकू.
पाण्याची समस्या लवकर सोडवली नाही तर विभाग अधिकाऱ्यांचा घेराव करू। गणेश नाईक यांनी नवी मुंबई सुरू पाणी समस्येवर आक्रमक होत सांगितले की प्रशासन कालखंडात नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये पाणी समस्या भेडसावत आहे आणि जर लवकरात लवकर पाणी समस्या सोडवली गेली नाही तर प्रत्येक नोडच्या विभाग अधिकाऱ्याला घेराव घातला जाईल आणि गणेश नाईक आपल्या सोबत असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मोरबे धरण प्रशासन कालखंड नव्हतं, त्याला पाणी बरोबर पुरत होतं, तक्रारी नव्हत्या, पण प्रशासन कालखंड सुरू झाला। सीबीडी सीवूड नेरूळ फेज 1 फेज 2 सानपाडा वाशी कोपरकर्णे घनसोली आयर झोपट्टीमध्ये ना गावात सुद्धा पाण्याची समस्या चालू झालेली आहे। मगाशी घनश्याम मडवीनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितले की बऱ्याच सोसायटीची नावं त्यांनी सांगितली, प्रत्येक सोसायटीच्या लोकांची निवेदनं घ्या, ती निवेदनं येत्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सादर करा आणि ती जर नाही झाली तर प्रत्येक वॉर्डच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी घेराव करायचं काम आपण करू आणि त्या ठिकाणी गणेश नाईक तुमच्या बरोबर आहे। प्रत्येक विभागात इंग्रजी माध्यम शाळा सुरू करून इतिहासाचे पान लिहिण्याची गणेश नाईकची इच्छा। गणेश नाईक यांनी असेही सांगितले की गरिबांच्या मुलांना देखील इंग्रजी माध्यम शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक विभागात इंग्रजी माध्यम सुरू करून इतिहासाचे पान लिहिण्याची त्यांची इच्छा आहे। या ठिकाणी प्रश्न आहेत आरोग्याचे, समान पद्धतीनं सीबीडी पासून तर दिघ्यापर्यंत आणि झोपट्टी भागामध्ये सुद्धा आरोग्याच्या सेवा व्हायला पाहिजे। एका ठिकाणी कुठेतरी सेंटर आरोग्य सेंटर होता का माने? तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महापालिका एकमेव काही ज्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून शाळा पण सुरू केली, कोणी म्हणते महानगर भारत शासनाचं अनुदान डब्यात गेलं ते अनुदान, त्या 550 कोटी रुपये अनुदानाची भीक आम्हाला नको आहे, परंतु माझी इरादा आहे गणेश नाईकचा इतिहासामध्ये एक पान लिहिण्याची माझी इच्छा की नवी मुंबईतल्या सुरुवातीला प्रत्येक नोडमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा करायची, प्रत्येक वॉर्डमध्ये इंग्रजी फक्त मराठी भाषा सक्तीची, हिंदी भाषा सक्तीची आणि सगळे दुसरे विषय इंग्रजी माध्यमातून, कारण मातृभाषा म्हणून मराठी आपल्याला पाहिजे, राष्ट्रभाषा म्हणून हिंदी पाहिजे, परंतु जगाच्या पाठीवरची भाषा असेल, ज्ञान अर्जन करायची किंवा धंदा पाणी करायची असेल तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून सक्तीनं राज्य शासनाचं अनुदान नाकारून त्याने नाही बोलले तर नको आम्हाला, परंतु प्रत्येक शाळा ज्या शाळा आहेत संदीप ना, या शाळांचं आपल्याला कन्वर्जन इंग्रजी शाळांमध्ये करायचे, म्हणजे मराठीचा हिंदीचा अवमान त्या ठिकाणी नाही। अशा प्रकारे गोरगरिबांच्या मुलांना ज्या आधुनिक पद्धतीच्या अन्य शाळा आहेत नोडमध्ये, त्या नोडच्या त्याच धरतीचं त्याच पातळीचं शिक्षण एकही नाही पैसा गरिबांच्याकडून न घेता कपडा लत्ता पुस्तक बिस्तके गोरगरिबांच्या मुलाला फुकट मिळाले पाहिजे आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी गणेश नायकाला आत्मिक समाधान होईल हा माझा विश्वास, ते करू केल्याशिवाय राहणार नाही। काही लोक प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर उठले। गणेश नाईक यांनी असेही सांगितले की काही लोक आज प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर उठले आहेत। खेळण्यासाठी मैदान नाही, होळी जाळण्यासाठी जागा नाही, गल्लीतली जागा देखील विकण्यास काढली आहे, त्यामुळे तुम्ही आमचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आला आहात का असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। प्रकल्पग्रस्त लोकांच्या जीवावर काही लोक उठले, केशव प्रकल्पग्रस्त लोकांना खेळण्याकरता मैदान नकोय, प्रकल्पग्रस्तांना होळी जाळण्याकरता मैदान, होळीचं मैदान लागतो का नाही, जत्रेला जागा लागते का नाही, गणपतीच्या अनुषंगानं किंवा विविध सणाच्या अनुषंगानं लोक गावच्या महिला तरुण तरुणी एकत्र येतात, या गोष्टी करण्याकरता जागा कुठे, गल्ली गल्लीतली कानाकोपऱ्यातली जागा जर विकली गेली तर तुम्ही आमचं अस्तित्व नाहीस करण्याकरता आलात का, हा प्रश्न सिडकोला आणि महापालिकेला विचारण्याची ही वेळ आलेली आहे, ती करू। किती आले किती गेले पण जनता सदैव गणेश नाईक बरोबर।
गणेश नाईक यांनी असेही सांगितले की किती आले आणि किती गेले, पण जनता सदैव गणेश नाईक यांच्या बरोबरच, आणि जनतेच्या कामासाठी जेल मध्ये जावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही। काही काही अलीकडचे पलीकडचे त्यांच्यावर दबाव असतात, दडपण असतात। मी त्यांना सांगितले हा गणेश नाईक तुमच्या बरोबर आहे, कोणाला घाबरायची गरज नाही। आले गेले, आले किती आणि गेले किती, गणेश नाईक जिथे तिथे। गणेश नाईकला मुंबईच्या जनतेनं पूर्ण प्रेमानं आपला ताकदीर ताकदवान बनवलं। त्याच्या गोष्ट करी सुरुवातीला पासून 90 सालापासून गणेश नाईकला या मुंबईतल्या लोकांनी कसा तसा 85 सालीच गणेश नाईक आमदार झाला असता। मच्छिंद्र मातोजी गोष्ट खरी ना, 85 साली 77 ला पण झाला असता, पण थोड्याफार थोड्या फरकानं आपल्याला गाडी चुकवायला लागली। पण असो, माझं म्हणणं आहे की ह्या जनता जनार्दनासाठी वेळ पडली तर जेलमध्ये सुद्धा जाऊ, हा विश्वास या ठिकाणी देतो। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।